ज्यांच्या ओठावर व्यासपीठावर चढता क्षणी सरस्वती खेळते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देश विदेशामध्ये पोचवला, असे राहुरी येथील विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांना नुकताच बिहारचा विक्रमशील विद्यापीठाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झालाय. समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आपल्या पहाडी आवाजानं पोवाडा रसिकांना रिझवणारे डॉक्टर तनपुरे यांच्या डफाची हाळी बिहारमध्ये पोहोचली आणि त्यांना मानाचा हा पुरस्कार देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 19 ऑगस्टला पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये येरवाडा येथे हा पुरस्कार त्यांना विक्रमशिला विद्यापीठाचे कुलाधिपती संत डॉक्टर सुमनभाई उज्जैन, कुलपती डॉक्टर तेज नारायण कुशवाह भागलपूर, कुलसचिव डॉक्टर देवेंद्र शाह भागलपूर, उपकुलसचिव डॉक्टर प्रेमचंद पांडे भागलपूर, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर महेंद्र चंचल, डॉक्टर कमलासिंह झिनात नवी दिल्ली, डॉक्टर माधवी रेणू पांचाळ नवी दिल्ली यांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे. जन्म पुरस्कार घेण्यासाठीच आहे आणि पुरस्कार घ्यायचे असेल तर जगावं लागतो. तो जगतो, पुरस्कार घेतो, चालत राहतो, पायात बळ देतो, स्वतःच दुःख विसरतो, दुसऱ्याचे दुःख पांघरून घालायला जातो. म्हणून तो महाराज आहे. महा म्हणजे मोठा, राज म्हणजे क्या बात आहे, असा तो आहे. ते पोवड्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत आणि त्याच्या आयुष्याचा पोवडा घातो तो सगळ्या जगाला सांगतो, जगा आणि जगू द्या. कारण आपण जळ सहन केल्याशिवाय, आपल्याला दुःख आल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याची वेदना नाही करत, म्हणून त्याने वेदनेचा वेध केला. या दिमागदार सोहळ्याला भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील शेखावत उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिहारच्या विक्रमशिला विद्यापीठातर्फे दिला जाणारा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी माझी त्यांनी निवड केली, मला योग्य समजलं. पुरस्कार अनेक मिळाले. जेव्हा तिरस्कार आपण सहन करतो तेव्हा असे पुरस्कार मिळत असतात. जीवनामध्ये त्याग आल्याशिवाय या गोष्टी होत नाही आणि याच त्यागाच्या माध्यमातून, छत्रपतींच्या माध्यमातून शिर्डीला जे शिवाश्रम उभं करायचे की ज्याच्यामध्ये शिवाश्रमाची आज समाजाला काय गरज आहे, तर याच्यामध्ये वृद्ध कलावंत, अंध, अपंग, बेरोजगार, अनाथ लोक तिथे राहतील आणि राहतील नुसते खातील नाही, कारण कष्ट तो सभी को करणे पडते है, भगवान सिर्फ लकीरे देता है, रंग अपने को भरणे पडते है. असे अपंग लोक येऊन तिथं स्वाभिमानानं जगतील आणि त्यानंतर भारतीय प्रशासनामध्ये किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आपली गरिबांची मुलं जावीत या दृष्टीनं UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन पूर्णपणे मोफत त्यांना त्या आश्रमामध्ये दिलं जाईल. आणि शिर्डीलाच करण्याचं कारण एकच की शिर्डी ही जगाशी कनेक्ट आहे आणि अनेक देशात असणारे माझे मित्र या कामी इथं येत राहतील आणि आपण सर्वांनाही विनंती करतो की आपणही आपलं सहकार्य, आपलं योगदान या शिवाश्रमासाठी द्यावं की छत्रपतीच्या स्वप्नातलं स्वराज्य, स्वप्नातलं जे कार्य होतं ते नक्कीच पूर्ण होईल. आणि अपंगांनासाठी जे सांगून जातो की जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी एकच सांगावंच वाटतं की जिंदगी में कभी उदास नाही होते, तकदीर की खेल से निराश नाही होते, हातों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते. म्हणून अपंगांनी आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे याचा विचार केला तर यश नक्कीच मिळेल. तर तनपुरेंना हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांच्यावर देशभरामधून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.